निषेधार्थ गेवराई पायगावचे सरपंच मंगेश सावरे यांनी स्वतःची आलिशान कार पेटवत केला घटनेचा निषेध। बीडच्या साईराज केंद्रेची सोशल मीडियावर हवा, आमचे पप्पाने गणपती आणला गाण्याचा रील होतोय जोरदार व्हायरल। जालन्यातील घटनेचे धुळ्यातही पडसाद, मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदवला शासनाचा निषेध। भाजपच्या राष्ट्रप्रथम विचारधारेमुळे भाजपमध्ये प्रवेश, नाशिक विभागाचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी स्पष्ट केली भूमिका। शिंदखेडा स्टेशन रोडवर 4 फूट लांब अजगराला रेस्क्यू करण्यात सर्पमित्रांना यश। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भडगावमध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न, गणेश मंडळांनी नियमांचं पालन करत उत्सव साजरा करण्याचं पोलिसांचं आवाहन। धुळ्यातील स्थायी समितीची सभा विविध मुद्द्यांवर गाजली, स्थायी सदस्य पोपटराव सोनवणे यांनी केली अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी। कळसाबोई थोडी करणाऱ्या बिबट्याला नागरिकांनी चक्क पाळीव प्राण्यासारखं हाताळलं, घटनेचा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर जोरदार व्हायरल। जालना जिल्ह्यामधील अंतवर्ली गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत। यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी वेगळ्या पद्धतीनं या घटनेचा निषेध व्यक्त केला। फुलंब्री या ठिकाणी असलेल्या पालफाटा या ठिकाणी आपली आलिशान कार पेटवून या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केला। इतर समाजांवर अन्याय झाल्यावर सर्वात पुढे येणारा मराठा समाज आहे। आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही। आता स्वतःची गाडी जाळली, यापुढे स्वतःला जाळून घेऊन निषेध व्यक्त करू, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला। दरम्यान सरकारने 2 दिवसांमध्ये लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। ज्या मावळ्यांनी, ज्या मराठ्यांनी स्वतःच्या रक्तात या मातीला रंगवलं, स्वतःच्या रक्ताने या मातीला आंघोळ घातली, त्या मावळ्यांचं, त्या मराठ्यांचं रक्त अशा प्रमाणात तुम्ही सांडतात हे आम्ही सहन करणार नाही। एक मराठा लाख मराठा आहे। जर का तुम्ही अत्याचार करणार असाल, जर का तुम्ही आमच्या आई बहिणीवर हात उचलणार असाल, तर गांडू शंड होऊन आम्ही बसणार नाही। उद्रेक या ठिकाणी होईल। दुसऱ्या समाजावर अन्याय झाल्यावर सर्वात पहिले समोर येणारे आम्ही, आमच्या आई बहिणीवर अन्याय झाल्यावर आम्ही शांत बसणार नाही। आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या तुम्ही टाकल्या, त्यांना रक्त बमळ केलं, अरे यासाठीच का त्रास केला होता स्वराज्याचा, अरे यासाठीच का 40 दिवस यातना सहन केले माझ्या 100 रोजानं, अरे हात तोडले, पाय तोडले, डोळे काढले, कान कापले, गर्दन चाटली, यासाठीच का अट्टहास केला होता या स्वराज्याचा, अरे आयुष्य स्वराज्यासाठी खर्ची घातलं, पाण्यासारखं रक्त या मातीला आंघोळीनं घातलं, यासाठीच का अट्टहास केला होता या स्वराज्याचा। आणि म्हणून ही सुरुवात आहे, मराठ्याच्या नागाला लागाल मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्त वाहाल, तर या ठिकाणी उतरायक झाल्याशिवाय राहणार नाही। ही चेतावणी या ठिकाणी आज या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही देतोय। जय जवान। या आधी देखील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विहिरी मंजूर होत नसल्याने आक्रमक झालेल्या मंगेश साबळे यांनी संबंधित विभाग शेतकऱ्यांकडून पैसा मिळावा म्हणून विहिरी मंजूर करत नसल्याचा गंभीर आरोप केला होता आणि तहसील कार्यालयाच्या आवारात त्यांनी तब्बल 2 लाख रुपयांच्या नोटांची उधळण करत आंदोलन केलं होतं। त्यानंतर त्यांनी आज मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ स्वतःची आलिशान कार पेटवून देत या घटनेचा निषेध केल्याने त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरू आहे। सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय। या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या चिमुकल्याचे एक्सप्रेशन्स नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावतात। पण या व्हिडिओमध्ये दिसणारा हा चिमुकला नेमकं आहे तरी कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडतोय। आमचे पप्पाने गणपती हनला, आमचे पप्पाने गणपती हनला। तर हा आहे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात असलेल्या कनेरवाडी या ठिकाणचा राहणारा साईराज केंद्रे। साईराज अवघ्या काही वर्षांचं असून त्याचा आमचे पप्पाने गणपती आणला या गाण्यावर बनवण्यात आलेला रील सध्या प्रचंड व्हायरल होतोय।
आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं एक वर्षापूर्वी माऊली प्रोडक्शन कडून रिलीज करण्यात आलं होतं. हे गाणं युट्यूबला 3 मिलियन लोकांनी पाहिलंय. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलंय. या गाण्याचे सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्म्सवरती रील्स देखील बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही, पण सध्या या गाण्याची अधिक चर्चा ही साईराजच्या व्हायरल रीलमुळेच होत आहे असं म्हणायला हरकत नाही. जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचे पडसाद धुळे जिल्ह्यात देखील उमटलेत. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस प्रशासन व राज्य सरकारचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील या आंदोलनाद्वारे करण्यात आली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. मराठा समाजासोबत गळचेपीपणा केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मराठा समाज आरक्षणाच्या मागणी करता गेल्या 29 ऑगस्ट 2023 पासून मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं. या आंदोलनाला मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला. अशातच हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही केला गेला आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर अत्यंत क्रूरपणे पोलिसांनी लाठीचार्ज केला. ज्या सरकारकडे आपलं म्हणून अपेक्षेने आशेने पाहिलं जातं त्या सरकारनं अबालवृद्धांवर क्रूरपणे लाठीचार्ज करून समस्त मराठा समाजाच्या भावना दुखावल्यात अशी प्रतिक्रिया यावेळी धुळ्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. काल जालना जिल्ह्यातील सरोटे या गावी आमचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आदरणीय मनोज पाटील जरांडे यांनी गेल्या 4 दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्या ठिकाणी आपलं आमरण उपोषण सुरू केलेलं होतं. मात्र काल पोलीस प्रशासनाने आपल्या बळाचा वापर करून ते आंदोलन चिरडण्यासाठी आणि त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून हे आंदोलन चिरलं की काय अशी एक या ठिकाणी आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. समस्त मराठा समाज आज महाराष्ट्रामध्ये या कालच्या घटनेमुळे संतापलेला आहे. सरकार आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण देऊ शकलं नाही, यापुढेही आरक्षण मिळेल याची शाश्वती नाही. तरी देखील मराठा समाज आज पण आशेवर आहे की आज सरकार आपलं सरकार म्हणून या ठिकाणी त्याच्याकडे आशेने बघत होती, परंतु काल या सरकारने या ठिकाणी लहान मुलं महिला अबालवृद्ध यांच्यावरती लाठी हल्ला करून हे आंदोलन चिरून टाकलं. परंतु या ठिकाणी सरकारला इशारा देऊ इच्छितो, तुम्ही असे जालियनवाला बाग सारखे घटना जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये घडवण्याचा प्रयत्न केला तर याच्या तुम्हाला निश्चितच भोग भोगावे लागतील आणि हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा धुळे जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला इशारा देऊ इच्छितो. या आंदोलनामध्ये जालना येथील पोलीस प्रशासनासह राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान या आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांचा कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदाच धुळ्याला भेट दिली.
यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता मी भाजपमध्ये प्रवेश केलाय, मात्र पक्षाने संधी दिली तर मी लोकसभा निवडणूक लढवणार. धुळे ही माझी जन्म आणि कर्मभूमी आहे, यामुळे या ठिकाणच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आलं असून शासनाने राज्यासाठी दुष्काळी पॅकेज जाहीर करावं यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं दिघावकर यांनी यावेळी सांगितलं. नेमकं काय म्हणालेत नाशिक विभागाचे माजी पोलीस महानिरीक्षक तथा भाजप पदाधिकारी प्रताप दिघावकर पाहूयात. खरं प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना कुठलीही अपेक्षा ठेवली नाही किंवा कुठल्याही पदाची मागणी केलेली नाही आणि कधीही करणार नाही. मला भारतीय जनता पक्षाचं विचारधारा प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर कुटुंब आणि नंतर तुम्ही वैयक्तिक ही जी ज्यांची विचारधारा आहे राष्ट्र प्रथम या विचारधारेने प्रभावित होत आणि त्यामुळे मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. पण कुठल्याही पदाची मला अपेक्षा नाही, आजही नाही उद्याही नाही पुढेही ठेवणार नाही. भारतीय जनता पक्ष जी जी जबाबदारी माझ्यावर देईल तर पक्षाचा एक प्रामाणिक सैनिक म्हणून मी ती पूर्णपणे समर्पितपणे प्रामाणिकपणे ती दिलेली जबाबदारी पूर्ण करेल. काय तुम्हाला मी 2020 ते 2021 IG नाशिक पोलीस स्टेशन म्हणून काम केलं, त्यावेळेस धुळ्याला मी 3-4 वेळा येण्याचा योग आला. धुळे हे माझं जन्मभूमी कर्मभूमी आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मी जवळपास 1 वर्ष 10 महिने काम केलं. त्या कालावधीत मला इकडे येता आलं नाही किंवा जे लोकांशी किंवा सामान्य जनतेशी मला कसल्याही प्रकारचं कम्युनिकेशन करता आलेलं नाही. आता हा खूप मोठा पिरियड झाला 1 वर्ष 10 महिने, तरी सर्व माझे नातेवाईक संबंधित माझे शेतकरी बंधू यांच्याशी हितगुज करणं आणि सर्व जे पत्रकार बंधू आहेत, बऱ्याच पत्रकार बंधूंनी मला फोन केला की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तर स्थानिक समस्या काय आहेत, ग्रासरूट लेवलवर काय प्रश्न आहे, हे मी आता भाजप पक्ष प्रवेश केल्यामुळे माझं हे काम आहे की माझ्या भागातल्या माझ्या धुळे मतदारसंघातल्या काय काय समस्या आहेत, कारण माझा तालुका सुद्धा धुळे मतदारसंघात आहे. तर शेतकरी असतील, युवक असतील, महिलांचे प्रश्न असतील, त्यांच्या काय काय अडचणी आहेत, त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून या भागातल्या ग्रासरूट प्रॉब्लेम काय, ग्राउंडवरचे प्रॉब्लेम काय हे जाणून घेण्यासाठी मी आज सर्वांना आमंत्रित केलं होतं. आणि बऱ्याच पत्रकार बंधूंनी मला वैयक्तिकरित्या फोन करून त्यांनी भेटण्याचे मला विचारलं होतं. पण पोलीस अधिकारी म्हणून पोलीस आणि पोलिसांचे काय ज्या पॉलिसीज असतात त्या त्यांचे काय ज्या गोष्टी असतात आपला चांगला अभ्यास आहे. काल जालन्याची घटना घडली, आंदोलन करतात पोलिसांकडून लाठी असतात या सगळ्या घटनेकडे आपण कसं बघतात? जालन्याच्या घटनेबाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्याच्याबद्दल त्यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे. त्या स्टेटमेंटच्या पार्श्वभूमीवर मी बोलणं आता योग्य नाही आणि त्या बाबतीत तिथले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पण स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांनी कसल्या परिस्थितीत त्यांनी ते बळाचा वापर केला त्याच्याबद्दल
पावसाळ्यात जमिनीखाली आर्द्रता वाढल्याने उष्णता निर्माण होते आणि जमिनीखाली वास्तव्य करणारे सरपटणारे प्राणी मेल त्या ठिकाणी निवारा शोधत असतात. यामुळे पावसाळ्याच्या हंगामात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत घरांमध्ये साप, नाग, अजगर यांसारखे जीव आढळून येत असतात. असाच एक जवळपास 4 फूट लांब असलेला भला मोठा अजगर शिंदखेडा तालुक्यामध्ये असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीजी महिला रॉकेल पंप जवळ आढळून आलाय. या ठिकाणाहून जात असताना काही वाहन धारकांना अजगर रस्ता ओलांडत असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी यावेळी क्षणाचाही विलंब न करता सर्प मित्रांना पाचारण केलं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा येथील सर्पमित्र गौरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने अजगराला रेस्क्यू केलं. यावेळी मानवी वस्तीलगत अजगर आढळून आल्यानं या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं असून या अजगराच्या रेस्क्यूचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला असल्याचं बघायला मिळतंय. आगामी येणाऱ्या गणेशोत्सव, दहीहंडी व विविध सणांच्या पार्श्वभूमीवर भडगाव येथील तहसीलदार कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. सण उत्सव साजरे करत असताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, तसेच कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. गणेश मंडळांचा मंडप व विसर्जन मिरवणुकीतील देखावा हा रहदारीस अडथळा करणारा नसावा. ध्वनी निक्षेपणाच्या आवाजाची मर्यादा पाळण्यात यावी. तसेच गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं. माननीय तहसीलदार साहेब, सीओ साहेब, लाटे साहेब, पंच समितीचे अधिकारी, आमचे सदर ऑफिसर डोंगळे साहेब, शांतता कमिटीचं आपल्या दरवर्षीप्रमाणे आपण हे नियोजन केलं आहे की जेणेकरून आपण चर्चेतनं काही तुमच्या अडचणी किंवा काही आमचे नियम या दृष्टीने आपण काही चर्चा करू आणि सदस्य शांतता आपला गणपती उत्सव 23 तारखेला स्थापन होतो गणपती आणि त्यामध्ये इतर सणसुद्धा आहेत. आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, दहीहंडी आहे, पोळा आहे. ग्रामीण भागात आणि शहरी भागात गणपती उत्सव आपल्या जास्त प्रमाणात आहे. जत्रीय सण पण आहेत आणि विशेष म्हणजे 28 तारखेला गणेश विसर्जन आहे, त्याच दिवशी ईद पण आहे. ईद मिलाद हे दोघं सण आहेत. त्या दिवशी मुस्लिम बांधवांचे सण आहे आणि हिंदू बांधवांचे सण आहे. तर त्या संदर्भात 28 तारखेला आपण कशी नियोजन करायचं जेणेकरून कुठलाही वादविवाद न होता सदस्य शांततेत आणि उत्साह पार पडणे गरजेचं आहे. त्यासाठी पोलीस डिपार्टमेंटतर्फे आपण जे प्रतिबंधक कारवाई असो किंवा इतर जे 150 गुन्ह्याचे नोटीस देणे असो किंवा मंडळ जे आपल्याला परमिशन घ्यायला येतात आपल्याकडे, सर्व ऑनलाईन मंडळ ऑनलाईन पद्धतीने आपण परमिशन देतो सर्वांना. परमिशनची प्रक्रिया अजून सुरू झाली नाही तर ती सुरू होईल समजा आता भविष्यात. आपण ऑनलाईन पद्धतीने सर्वांना परवानगीची प्रक्रिया दाखवतोय. कंपनीचे सर्व अधिकारी येथे उपस्थित सर्व शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार बांधव आणि सर्व याच्या गणपती मंडळांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, तर साहेबांनी सविस्तर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सांगितलेलंच आहे. तरी पण मी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मी जे आवाहन करू इच्छितो की आपली जी मूर्ती ही शक्यतोवर छोटी असावी, म्हणजे सुटेबल असावी. मोठी मूर्ती असली म्हणजे हँडलिंगला आपल्याला त्रास होतो, विनाकारण भावना दुखवण्याची शक्यता असते. मातीची किंवा शाळूची मूर्ती असली तर खूपच चांगल्या पद्धतीनं ते पर्यावरणपूरक गणपती उत्सव आपण साजरा करू शकतो. आणि आपल्या मंडळाला मागच्या वर्षी बडगावच्या विभागीय स्तरावर एक चांगल्या पद्धतीचं पारितोषिक माननीय सांस्कृतिक मंत्री महोदय यांच्या हस्ते मिळालं, ती आपल्या भडगावकरांच्या दृष्टीनं नक्कीच आनंदाची आणि अभिमानास्पद अशी बाब आहे. यंदाही आपल्याला काहीतरी पुरस्कार मिळावा, दरवर्षी आपण पुरस्काराचे मानकरी ठरावे. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख, तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रवींद्र लांडे,
महावितरण विभागाच्या अभियंता राऊळ, अभियंते दहिवर यांसह विविध गणेश मंडळातील पदाधिकारी व भडगाव येथील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते. धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये स्थायी समितीची मासिक सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये नेहमीप्रमाणे विविध विषयांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं. यात स्थायी समितीचे सदस्य पोपटराव सोनवणे यांनी प्रशासन अहवालावरून अनेक मुद्दे उपस्थित करत अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. स्थायी समितीमध्ये प्रशासन अहवाल मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता, मात्र यावेळी पोपटराव सोनवणे यांनी या अहवालाचा तीव्र आक्षेप नोंदवत लोकप्रतिनिधी काम करत नसेल तर त्याला 5 वर्षात लोक घरी बसवतात, मात्र अधिकारी कर्मचाऱ्यांबाबत तसं होत नाही. सामान्य जनतेच्या पैशातून अधिकारी कर्मचाऱ्यांचं वेतन केलं जातं, मात्र अधिकारी चुकीची कामं करतायत. गैरव्यवहारात सहभागी असलेल्यांना चांगलं कसं म्हणावं यामुळे प्रशासन अहवाल मंजूर न करता हा अहवाल सर्वसाधारण सभेत ठेवण्याची सूचना मांडण्यात आली. यामुळे सभेमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता. अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्या वेतन हे सर्व शासन करत असल्यानं प्रशासन अहवाल जिल्हा परिषदेच्या सभेत का ठेवला गेला यांचं विविध प्रकारचे प्रश्न सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारले. मात्र यावेळी अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची तशी चुकीची उत्तरं दिली जात असल्याने स्थायी समिती सदस्य पोपटराव सोनवणे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी देखील केली. दरम्यान धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता पशुधन वाचवण्यासाठी कृषी विभाग काय करतय असा प्रश्न विचारत त्यावर उपाययोजना करण्याची मागणी देखील यावेळी सत्ताधाऱ्यांकडे करण्यात आली. एकंदरीतच स्थायीच्या सभेमध्ये सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित केल्यानंतर त्यावर चर्चा देखील झाली.
यात सदस्य संजय पाटील यांनी चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा ठराव मांडल्यानंतर लगेचच तो पारितही करण्यात आला. पशुधन संरक्षणासाठी पशुसंवर्धन कल्याण समिती नेमण्याची मागणी सदस्य संजय पाटील यांनी सभागृहाकडे केली आहे. त्यांच्या या मागणीवर विचार करून लवकरच काम सुरू करण्यात येईल असं आश्वासन देखील यावेळी देण्यात आलंय. वाघ, सिंह, हत्ती किंवा मोठा आणखी कोणताही जंगली प्राणी नुसतं नाव ऐकलं तरी काळजात थडकी भरते आणि अचानकपणे एखादा प्राणी समोर आला तर पळता भुई थोडी होते. मात्र हिंस्त्र समजल्या जाणाऱ्या बिबट्याला कोणी पाळीव प्राण्याप्रमाणे हाताळलं तर किंवा त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला तर हे ऐकल्यावर कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही. मात्र असाच काहीसा प्रकार घडला असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये चक्क बिबट्याला काही लोकांनी आपल्या पाळीव कुत्रा मांजराप्रमाणे हाताळलंय तर त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा अनेकांनी प्रयत्न देखील केलाय. नेमकं काय आहे हा व्हिडिओ पाहूया. गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्तीमध्ये बिबट्या आढळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेकांचा जीव गेलाय तर विविध ठिकाणचे शेकडो लोक आजतागायत बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेत. हा व्हिडिओ नेमकं कुठला आहे याबाबत काहीही माहिती समोर आली नसली तरी मात्र या बिबट्यासोबत ज्या प्रकारे लोक वावरत आहेत आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत हे बघण्यासाठी जितकं गमतीशीर वाटत असलं तितकंच हे धोकादायक ठरू शकतं. यामुळे वन्य प्राण्यांना अशा प्रकारे डिवचून आपला किंवा त्यांचा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन माझा महाराष्ट्र न्यूज कडून आम्ही आपणास करत आहोत. धनश्री कलाल, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.